हाँ नमस्कार मरे साहेब, मी देवराम सखाराम लांडे, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष आहे. माझ्या दोन्ही मुलांची आता 27-28 लग्नाची तारीख आहे. उद्याला माझ्या मुलांचा या ठिकाणी हळदीचा कार्यक्रम आहे आणि म्हणून मी या ठिकाणी तमाम तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व माझ्या सर्व जनतेला मी आवाहन करतो की कोरोना महामारीचं मोठं संकट होतो आपल्यावरती, आता बऱ्यापैकी कमी झालं आहे. तरी पण मी लग्नाला येणाऱ्याला प्रत्येकला प्रत्येक माणसाला गेटवरतून आतमध्ये एंट्री करताना प्रत्येकाला संपूर्ण सॅनिटाईज करून त्या ठिकाणी आत सोडलं जाईल आणि प्रत्येकाला मास्क दिला जाईल अशा प्रकारची काळजी मी कार्यमालक या नात्याने घेतलेली आहे. माझा मोठा मुलगा दीपक देवराम लांडे सिव्हिल इंजिनियर पुणे कॉर्पोरेशन, माझा बारखा मुलगा अमोल देवराम लांडे केवाडी गावचा सरपंच, जुन्नर तालुका आदिवासी सरपंच संघटनेचा अध्यक्ष आहे आणि महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचा सरचिटणीस, अशी दोन्ही मुलं माझी आहेत. माझी मिसेस ही सोमतोरे असेंब्लीमध्ये शिक्षिका आहे. माझे सर्व भाऊ, सर्व माझं कुटुंब सर्व सर्विटला आहेत. आम्ही सर्व कुटुंब सुशिक्षित आहोत. माझ्या लग्ना माझ्या मुलांच्या लग्नासाठी येणारा माझा तमाम गोरगरीब जनता, सर्व नेतेमंडळी सर्वांना या ठिकाणी मी आमंत्रण करतो आहे. परंतु निश्चितपणे या ठिकाणी कोरोनाचा नियम पाळून आम्ही या ठिकाणी सर्व काही करणार आहे. या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माझे नेते, ज्यांनी मला खऱ्या अर्थानं राजकारणामध्ये घडवलं, राजकारणामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष केलं, ते आदरणीय अजितदादा पवार, त्याचप्रमाणे या तालुक्याचे सुपुत्र आदरणीय वल्लभशेठ बेंडकेसाहेब, त्यांचे चिरंजीव आजी आमदार, आमचे भाऊ अतिशेठ बेंडकेसाहेब, या सर्वांच्या सहकार्याने या ठिकाणी हा युवा या ठिकाणी पार पाडणार आहे. त्याचप्रमाणे या शिवसेनेचे माजी खासदार अडाडासाहेब असतील, कोलेसाहेब असतील, शरदा सोनवणे असतील, आशाताई असतील, या सर्व संजयशी काळे असतील, सतीशी शेरकर असतील, सर्व तालुक्यातील सर्व पक्षाच्या नेतेमंडळींना माझी विनंतीपूर्वक माझं आमंत्रण आहे का या ठिकाणी हा माझा घरगुती कार्यक्रम आहे. हा कुठल्याही प्रकारचा राजकीय कार्यक्रम नाही. कोण कुठल्या पक्षाचा, कोण कुठल्या जातीचा, याच्याही पेक्षा तमाम जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतोय, सर्व नेते मंडळी आवाहन करतोय तर सर्वांनी येऊन हजेरी लावं. ज्यांना शक्यवण नाही त्यांनी मोबाईलवरून जरी शुभ आशीर्वाद दिले तरी मी समाधानी आहे. गर्दी टाळण्यासाठी ते पण आपण केलेलं आहे. या ठिकाणी उद्या मांडवडाळ्याच्या गाड्या असतील. जुन्या रूढीप्रमाणे आम्ही पारंपरिक पद्धतीने हे आम्ही ह्या ठिकाणी हा सोहळा पार पाडणार आहे. तरी मी अधिकचं काही नाही बोलता. निश्चितपणे तमाम जुन्नर तालुक्यातील सर्व पक्ष नेते, सर्व सामान्य माणूस, गोरगरीब जनतेला मी या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद.